लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। साथ रोगांमुळे नाशिक डेंजर झोनमध्ये येऊन देखील मनपाकडून कुठल्याही ठोस अशा उपाययोजना केल्या जात नसल्यानं त्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं आज मनपा आयुक्तांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट देऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीनं आज पालिका आयुक्तांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट देत पालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। 8 दिवसात शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिलेला आहे। गेल्या 3-4 दिवसापासून आपण सगळेजण आपल्याच माध्यमातून, मग वर्तमानपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील, या माध्यमातून आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या 4 दिवसामध्ये या शहरामध्ये किमान 400 डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश आहे। हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतोय आणि त्याचा परिणाम जो लहान मुलांवर जास्त होतोय तो अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हे डास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे, धूर फवारणी केली। आम्ही कोणावर ताशेरे ओढायला आलेले नाही, परंतु ही गंभीर बाब, हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे। मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहर काँग्रेस कमिटीच्या सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय की ताबडतोब या मच्छरांना या डेंग्यूच्या आजारावर ताबा मिळवण्याकरता, त्यांना तो डेंग्यूचा प्रसार कमी होण्याकरता जे उपाययोजना कराव्या लागतील त्या ताबडतोब करावा असं काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलंय। अन्यथा हे आंदोलन जनमानसाचं होईल आणि मग महानगरपालिकेमध्ये सामान्य जनता खरेखुरे मच्छर घेऊन येतील आणि मग महानगरपालिकेला जागील, म्हणून आज हे निवेदन आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिले। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ताबडतोब प्रशासनाला प्रशासनाच्या लोकांशी बोलून याच्यावर काय उपाययोजना करण्यात येतील याच्याकरता त्वरित पावलं उचलले जातील असं माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासित। दरम्यान नाशिक शहरात मे महिन्यापासूनच डेंग्यूची साथ सुरू झाली आहे। खरं तर मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभाग आणि मलेरिया विभागानं त्याचवेळी या कीटकजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना तसंच जनजागृती मोहीम हाती घेणं गरजेचं होतं, मात्र त्याकडे मनपा प्रशासनानं सपशेल दुर्लक्ष केलं। त्याचाच परिणाम म्हणून जून महिन्यात या आजाराचे 161 रुग्ण आढळले तर जुलैच्या पहिल्याच 15 तब्बल 200 अधिक रुग्णांची नोंद झाली। या नोंदींव्यतिरिक्त रुग्णांची संख्या अधिक असू शकते कारण बऱ्याच खासगी रुग्णालयांकडून या आजाराच्या रुग्णांची माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागाला कळवली जात नाही। डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता याबाबत जाब विचारण्यासाठी तसंच मनपाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीनं प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।